नमस्कार, आवाज टुडेमध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश मिश्रे. खरं तर काल PSI रिझल्ट लागला आणि बरेच विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले. तर त्यामधीलच काही उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत, एक जबाबदार अधिकारी म्हणून ते भविष्यामध्ये काम करणार आहेत. खरं तर आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. काल जे तुम्हाला यश मिळालं आहे काय सांगाल? तुमचं नाव काय? माझं नाव संदीप प्रकाश भोई. मी जळगाव जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रहिवासी. बर, नुकताच काल जो रिझल्ट लागला त्यात माझी निवड झाली आणि मी 2016 स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. 2016 जेव्हा तुम्ही अभ्यास सुरू केला तर ती सुरुवात पुण्यापासून केली की गावाकडं ग्रॅज्युएशन वगैरे त्या वेळेस तुम्ही सुरुवात केली त्या माणसाची? नाही, मी ग्रॅज्युएशनला असताना फुल ग्रॅज्युएशन जसा स्टडी केला. बरं, पण 2016 जेव्हा मी पुण्यात आलो मग तेव्हा स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि तिथून मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही पुण्यामध्ये आलात, कोणत्या भागातून आलेला आहात? मी मालेगाव तालुक्यातील खिडकी या छोट्याशा गावाहून आलेले, दुष्काळी भागातील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. बरं, माझं नाव शेखर अण्णाजी बाबू. बरं, माझी ओपनमध्ये 107 रँक आहे. बरं, अजून माझा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही सांगू इच्छितो की माझं 2013 ग्रॅज्युएशन झालं, मी 4th प्रयत्नात यशस्वी झालो. तर मला वाटतं की जर कधी तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात प्रिलियम वगैरेपर्यंत पण पोहोचत नसणार तर तुम्ही बी प्लॅन रेडी असायला हवा. त्यामुळे फक्त स्पर्धा परीक्षाच करण्याऐवजी दुसरे पण तुम्हाला जिथं जिथं जे क्षेत्र तुम्हाला चांगलं वाटत असेल तिथे करायला काही हरकत असं माझं मत. पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला हे यश मिळालं, खूप आनंद होतो आहे की मी हे पहिल्या प्रयत्नात अचीव्ह करू शकलो आणि खूप भारी वाटतं. गावाकडचे म्हणजे नाही का पुण्यामध्ये खरं तर MPSC स्पर्धा परीक्षा करण्यासाठी विद्यार्थी येत असतात, तर ते स्वप्न घेऊन तुम्ही पण आला होता? हो, म्हणजे 2016 मी पुण्यात आलतो आणि म्हणजे मी फर्स्ट अटेम्प्टला झालो क्लिअर आणि 6 वेल प्रिपेअर स्टडी केला, काय वाचावं काय नाही यावर फोकस करून हे घरची परिस्थिती कशी? वडील मजुरी करतात आणि आई गृहिणी आहे. बरं, जे आता नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षा वगैरे करतात त्यांना काय सल्ला द्या? कारण आता स्पर्धा परीक्षा म्हणजे एक रसिक सरांनी सांगितल्याप्रमाणे बी प्लॅनचं रेडी असावं, पण तरी बी तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे न वळता जास्तीत जास्त तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड असेल त्या क्षेत्रात तुम्ही जाण्याचा प्रयत्न करावा आणि त्या क्षेत्रात अव्वल गाठण्याचा प्रयत्न करावा असं मला. दोघांना एक प्रश्न विचारतो की एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही आता काम करणार आहेत समाजामध्ये, काय सांगा? मला वाटतं की प्रत्येक अधिकाऱ्याने एक सामाजिक भान ठेवून, आता जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी सामाजिक भान ठेवून काम करायला हवं. समाजात आपल्याकडे बघून बरेच स्पर्धा परीक्षेत येणार आहे आणि आपण स्पर्धा परीक्षेत अधिकारी होऊन लोकांना फक्त मार्गदर्शन वगैरे करण्यापेक्षा तुम्ही वास्तविकता काय हे सांगणं गरजेचं आहे. कारण की आम्ही कुठल्याही प्रकारचे क्लास न लावता सेल्फ स्टडीने झालेली, त्यामुळे मला वाटतं क्लास वगैरेच्या मार्गाला न लागता सेल्फ स्टडी आणि चांगलं योग्य मार्गदर्शक निवडावा आपला आणि स्टडी करावा. विद्यापीठामध्ये काही वर्षांपासून तुम्ही राहता, पुणे विद्यापीठ म्हणलं की ढेकून आणि नाही का हे गणित चुकत नाही, तर ढेकून आणि अभ्यास काय सांगाल? ढेकण्याचा त्रास आत्ताही हल्ली आत्ताही म्हणजे आता आम्ही मागच्या 1 फिजिकल करत होतो तर ढेकण्याचा त्रास डेली वाढतो. बरं, मार्गदर्शन कोणाचं लागलं हे मिळण्यासाठी? मी तर माझ्या सिनियर्सकडनं असं एक पर्टिक्युलर मार्गदर्शक नव्हतं, मी प्रत्येकाकडनं जशा जशा पद्धतीने माहिती भेटत गेली तशा तशा पद्धतीने करतो, त्यामुळे कदाचित मला 4 आयटम द्यावा लागले आणि मग मी माझ्या तयारीने आणि माझ्या तयारीत माझा सर्वात मोठा वाटा माझ्या आईवडिलांचा, फॅमिलीचा, मित्र कंपनीचा आहे. त्यांनी योग्य वेळी जेव्हा अपयश आलं तेव्हा माझ्या मागे पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळे माझं हे आजचं यश जे मी माझ्या पूर्ण माझ्या आईवडील फ्रेंड सर्कल यांना समजतो. पहिल्यांदा तुम्हाला हे यश मिळालं म्हणजे याच्या मागचं सूत्र काय होतं किंवा? हां, म्हणजे मी असं सांगू इच्छितो, तुम्ही म्हणजे स्पर्धा परीक्षा असताना पुस्तके लिमिटेड असावे आणि तुम्हाला म्हणजे काय वाचून काय वाचावं किंवा काय वाचून हे तुम्हाला लवकरात लवकर कळावं आणि प्रश्नपत्रिका ॲनालिसिस वगैरे हे प्रॉपर असल्यामुळे मी पहिल्या प्रयत्नात येऊन संपर्क करू शकतो. ते नवखे जे विद्यार्थी आहेत पुण्यामध्ये अनेक स्वप्न घेऊन येतात आणि त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही, ते कुठंतरी तास शोध किंवा पुस्तकं कोणती वाचायची त्याबाबत माहिती नसते आणि जे अधिकारी भेटलेले आहेत तर ते मिसगाईड कुठंतरी करत असतात, तुम्ही त्याबाबत काय सांगा? मला वाटतं की तुमच्या लायब्ररीत
जो कोणी खानदोन मेन्स दिलेला अनुभवी व्यक्ती असेल तुम्ही त्याच्याकडनं माहिती घ्यावी. प्लस क्वेश्चन पेपर अनालिसिस हा बेस्ट पर्याय आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला योग्य माहिती आणि त्याच्यासाठी तुम्ही गावात असून सुद्धा स्पर्धा परीक्षा चांगल्या प्रकारे करू शकता. पुण्यातून क्लास करण्याची गरज नाही किंवा जो ॲटमॉस्फिअर तुम्हाला आहे तिथं तुम्हाला अभ्यास चांगला करता येत असेल तर तुम्ही कुठेही राहून यश मिळवू शकता. मला वाटतं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वास्तविकता ठेवून अभ्यास करायला हवे आणि स्पर्धा परीक्षेत आज जवळजवळ 3.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यावर 650 विद्यार्थी झालेले त्याच्यात नक्कीच म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी अपयश आलं आहे. म्हणजे असा रेशो जरी काढला किती वर्ष 650 ॲड आली तर म्हणजे भरपूर मोठं अपयश होते. मला वाटतं अजून की स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही भाषण आणि आता जे 650 विद्यार्थी झाले त्यांनी असं म्हणजे खोटं मोटिवेशन देण्यापेक्षा जे वास्तविकता आहे ते सांगण्याचं त्यामुळे ते सांगून सांगितल्यानंतर भरपूर फरक पडेल. ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी येतात कुठंतरी त्यांना व्यवस्थित त्रास भेटत नाही. तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाले सरांनी सांगितल्याप्रमाणे जो तुमचा लायब्ररीमधला सिनियर असेल ज्याने एक किंवा दोन इंटरव्ह्यू किंवा मेन्स क्वालिफाय केले असतील अशाच विद्यार्थ्यांना विचारून तुम्ही बुक कलेक्ट करावी किंवा बुक लिस्ट कलेक्ट करावी आणि त्याप्रमाणे स्टडी करावं आणि प्रश्नपत्रिका आणण्याची मस्त आणि आता मार्केटला स्पर्धा परीक्षा करण्यासाठी तास गरजेचे आहेत जे बाहेर तास लावले जातात स्पर्धा परीक्षेसाठी? नाही मला नाही वाटत कारण की मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि प्लस मी स्वतः झालो आहे न क्लास ज्याची सक्षम परिस्थिती असेल त्याने लावावं आमचं त्याबद्दल काही मत नाही पण फक्त क्लासनेच काही होईल असं मला नाही वाटत. त्यामुळे तुम्ही सेल्फ स्टडीने पण होऊ शकतात. आता मला जरी 4 प्रयत्न लागले पण मी सेल्फ स्टडीने केले. एक जबाबदार भावी चांगला अधिकारी होण्यासाठी आवाज पुढेकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आवाज पुढेशी बोलला त्यांनी. थँक्यू सर. आपल्याबरोबर PSI झालेले आणखी काही अधिकारी आहेत तर खरं तर तुम्ही कोणत्या भागातून आलात आणि कधी किती वर्षापासून हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला? सर माझं नाव ओमराजा केलेगुरा. मी चंद्रपूरमध्ये राजुरा तालुक्यातून आलो आणि मी 2016 PSI तयारी स्पर्धा परीक्षेची तयारी. घरची परिस्थिती कशी? घरी वडील मजुरी करतात आणि आई हाऊसवाईफ. बरं एकूण रिझल्ट लागला आता आता कसा माहोल कसा आहे नेमका? तर घरचे खूप आनंदित आहे आणि त्यांना वाटतंय की आता काहीतरी आमचं आयुष्य काही म्हणजे इथून पुढे चांगलं जीवन जगता येईल असं जे कष्ट आहे ते दूर होईल असं. पुण्यात स्पर्धा परीक्षा करण्यासाठी आला खरं तर कोणत्या भागातून आला महत्त्वाचं? नमस्कार मी केशव हसवे. मी नांदेड जिल्ह्यातल्या बिलोळी तालुक्यातून आलो. बरं एक ग्रामीण पार्श्वभूमीचा आणि पण पुण्यात आल्याच्या नंतरनं स्पर्धा परीक्षेची जाणीव झाली आणि मग मित्रांच्या मार्गदर्शनाखाली मी स्पर्धा परीक्षेची तयारी. स्पर्धा परीक्षेची तयारी मित्रांच्या सांगण्यानुसार केली की जे मोटिवेशनल भाषणं वगैरे असतात ते ऐकून घेईल? नाही मोटिवेशनल भाषणं ऐकून केली नाही. माझे मित्र ऑलरेडी स्पर्धा परीक्षा करत होते आणि काहींना ती पदं पण मिळाली त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि त्यातनं त्यांच्याकडनं एक इन्स्पिरेशन मिळालं की हां माझा मित्र होऊ शकतो तर मी येऊ आणि मग काहीतरी करून दाखवायची इच्छा होती आणि त्यामुळे मग मी स्पर्धा. किती वर्षापासून आम्ही? मी 4 वर्षापासून बदलले. आणि हे जे यश मिळालं म्हणजे 2017 तुम्ही एक्झाम दिली होती काय सांगाल एक्झाम मारली? स्पर्धा परीक्षा ही केवळ आपल्या ग्रॅज्युएशनसारखी नाही की एक वर्ष तुम्ही परीक्षा दिली मग तुम्हाला एक पासिंग सर्टिफिकेट मिळतं मग तुम्ही दुसऱ्या वर्षात प्रश्न जाता. स्पर्धा परीक्षा ही आपल्या पारंपरिक शैक्षणिक पद्धतीपेक्षा एक वेगळी पद्धत आहे. तुम्ही ह्या शेवटच्या टप्प्यात जरी तुम्ही फेल झाला तर तुम्हाला नवी सुरुवात पहिले अगदी पूर्व परीक्षेपासून करायला लागते. हा बेसिक फरक आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि स्पर्धा परीक्षा करणं म्हणजे केवळ भूकंपटी नाही तर तुम्हाला एकंदरीत सर्व सामाजिक परिस्थितीचा आणि सगळ्या गोष्टींचा एक आवाका तुम्हाला यायला एक सामाजिक भान पण गरजेचं आहे. त्यांनी जसं सांगितलं की मला पण असं वाटतं की स्पर्धा परीक्षा कुठंतरी सापशिडीचा खेळ आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा देता मेन परीक्षा देता कुठंतरी मुलाखतीला किंवा फिजिकलच्या वेळेस तुम्ही पाठीमागे येतात तर तसा काय अनुभव आला? नाही सर हा माझा फर्स्ट अटेम्प्ट असल्यामुळे मला असं काही अनुभव आलाच नाही. बरं पण सर खरंच इथं स्पर्धा परीक्षा करताना संयम ठेवला पाहिजे कारण बऱ्याचदा 1-2 मार्कांनी राहिलं जातं. कारण आमच्या ग्रुपमधला एक आमचा मित्र आहे जवळचा मित्र आहे ते 1 मार्कानं राहून गेले तर आम्ही त्यांना फक्त एवढंच की धीर द्यायचा प्रयत्न करतो की त्यांनी संयम ठेवून अजून पुढचा का प्रयत्न करून अचीव केला. तुम्ही बरेच जण विद्यापीठातच हॉस्टेलमध्ये वगैरे राहत होतो तर विद्यापीठातलं एकूण वातावरण कसं उपयोगी पडलं स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी?
हां सर, विद्यापीठात जयकर लायब्ररी आहे, सर्वांना माहितीच आहे. त्या जयकर लायब्ररीत बसत असताना सर, जयकर लायब्ररीत एक शांतता आहे आणि एक वातावरण आहे सर अभ्यास करण्यासाठी. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो आणि सगळे आपले मित्र मंडळी जे आहे सर, ते स्पर्धा परीक्षा करत असल्यामुळे काही चुका झाल्या तरी आपले जे सिनियर आहे त्यांच्याकडून बऱ्याचदा मदत होती. तिथून परत काही आपण अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो. मला विद्यापीठाच्या संदर्भात मला एक वेगळं सांगायचं वाटतं की पुणे म्हणलं फक्त सदाशिव पेठीय हे सगळं जे वातावरणापेक्षा एक वेगळं, म्हणजे की ग्रामीण भागात नाही आलेली मुलं किंवा ज्यांच्या अनेक पिढ्या संघर्ष करून इथपर्यंत आली, त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीला एक न्याय देणारी एक भूमी म्हणून मी या विद्यापीठाकडे बघतो. इथे हॉस्टेलला पॅरासाईड म्हणून राहून राहण्यापासून तर ते यश मिळून इथून बाहेर पडून जाताना आपल्या मित्रांच्या चेहऱ्यावर असणारा हसू, हे सगळं अनुभव एक खूप म्हणजे अविस्मरणीय आहे आणि खूप छान. या संदर्भात कुठं क्लासेस म्हणून लावले? नाही सर, क्लासेस नाही लावले, मी सेल्फ स्टडी. मार्गदर्शन कोणाकडून घेतलं, कोणत्या मित्राकडून घेतलं? सर मी मार्गदर्शन मनोहर बोर्डे सरांकडून घेतलेलं आहे, कारण मी 2016 सप्टेंबरच्या 2016 सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली. मला वाटतं काल परवाच तुमचा हा रिझल्ट लागला, तर रिझल्ट समजल्यावर तुमची भावना कशी होती, रिझल्ट कसा संपला? खरं तर सर रिझल्ट आम्ही म्हणजे सगळे मित्र रूममध्ये बसलेलो होतो आणि माहीतच होतं की आज रिझल्ट लागणार आहे, पण कन्फर्म नव्हतं. तर मग 2:30 रिझल्ट लागला. तर पहिलं सर्वप्रथम आम्ही सर्वजण नंबर आपलं नाव बघितलं होतं त्यांचे आणि सर्वांचं ग्रुप बघितलं आणि घरी फोन करतो. तर अक्षरं घरी फोन करतो, अक्षरं डोळ्यातून पाहणे आलं सर, कारण एक आनंद होता सर की एक आपण एक सामान्य माणसापासून एक अधिकारी झालो, म्हणजे आपले आता सर घरचं किंवा समाजाला आपण काहीतरी उपयोगी करतो. घरात असं कोण अधिकारी आहे? नाही सर, पहिला तुम्ही अधिकारी. तुमची काय भावना होती रिझल्ट लागल्यावर, समजल्यावर तुम्ही PSI झाला? माझा रिझल्ट माझ्यापेक्षा माझा मित्र जो आता मगाशी जे आहे मी चर्चा केली त्याला जास्त उत्सुकता होती, कारण मला फिजिकलच्या टेस्टमध्ये मला अगदी काठावरती मार्क मिळाले, म्हणजे 80 मार्क मिळाले आणि माझा आता सगळा रिझल्ट फक्त इंटरव्ह्यू डिपेंड होता, म्हणजे मी इंटरव्ह्यू कसा देतोय त्यावर माझे यश आणि अपयश अवलंबून होतं. आणि मग इंटरव्ह्यूचे मार्क तर डिक्लेअर नव्हते, मग सगळ्यांना एक उत्सुकता होती की आपल्या ग्रुपमधला हा एक माणूस आहे की झालाच पाहिजे. आणि त्यामुळे माझ्याही आधी माझे सगळे मित्र माझा रिझल्ट बघितला आणि मला त्यांचाच कॉल आला पहिल्यांदा आणि मग अक्षरशः मी ब्लँक झालो की म्हणजे सुचेना असं मला स्वप्नच वाटत होतं की मी खरंच झालोय की नाही, असं मला खूप म्हणजे फील होतं ते एकदम. आणि हे मग जेव्हा घरच्यांना सांगितलं तेव्हा घरच्यातली सगळीजण अशा अक्षरशः रडत होते. काल रिझल्ट लागला, आज भावे अधिकारी म्हणून पण मुख्य जे स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुण्यात येतात, पुणे विद्यापीठामध्ये येतात किंवा आता सध्या अभ्यास करत आहेत, अपयश भेटलं कालच्या रिझल्ट, त्यांना काय सांगा? सर खरं तर यश आणि अपयश मिळतच असतो, कारण स्पर्धा परीक्षातलं म्हणजे स्पर्धा पण वाढलेली आहे. तरी सर आपण एक संयम ठेवून एक प्रामाणिकपणे अभ्यास करत गेला पाहिजे आणि ज्या काही आपल्या चुका झाल्या असतील ते दुरुस्ती करून पुढचा अभ्यास चांगला करू. शेवटचा प्रश्न तुम्ही काय सांगा? कोशिश करणे वाली का हार नाही होती, प्रयत्न करत राहा, सातत्य ठेवा, जिद्दीला फळ आहे. धन्यवाद, तुम्ही सगळे आवाज थोडेशी बोललात आणि तुम्हाला आवाज स्टुडिओकडून खूप सांगतो. थँक्यू सर.